नमस्कार, मी रेवती आपल्या यूट्यूब चॅनलला सहर्ज स्वागत करत आहे. आपल्याला थंबनेलवरून लक्षात आलंच असेल की आज आपण ट्विटरची क्रांती ऐकणार आहोत. ट्विटरविषयी माहिती पाहणार आहोत. डॉक्टर प्रज्ञावंत यांच्या लेखनेतून साकारलेली ही ट्विटरची गोष्ट आपण ऐकून घेणार आहात. ती आपल्याला नक्कीच आवडेल याचा मला विश्वास आहे. चला तर मग सुरू करूयात. गोष्ट तशी अलीकडचीच आहे. गोष्ट आहे 2005 ची, जेव्हा आंतरजाल अर्थात इंटरनेट आजसारखं प्रत्येकाच्या खिशात पोहोचलं नव्हतं. नोवा ग्लास नामक एका सॉफ्टवेअर इंजिनियरच्या डोक्यात एक कल्पना चमकली. तुम्ही कुणालाही फोन केल्यास तुमचा मॅसेज MP3 रूपांतरित होईल. तशी अनेक दिवसापासूनची ही कल्पना नोवाच्या डोक्यात घर करून होती, पण पैशाअभावी त्यानं ती बासनात बांधून ठेवली होती, म्हणजे गुंडाळून ठेवली होती. अशातच एके दिवशी त्याला भेटला एव्हन विलियम्स. हा पठ्ठ्या लोकांचे ब्लॉग प्रकाशित करायचा. blogger.com या कंपनीचा तो चालक मालक होता. पण 2003 साली भक्खड पैसे मोजत गुगलनं ही वेबसाईट त्याच्याकडून विकत घेतली होती. नोवाकडे कल्पना होती आणि एव्हनकडे पैसे. झालं, त्यानं आपले पैसे नोवाच्या कल्पनेवर लावायचे ठरवले आणि जन्माला आलं ऑडिओ. ऑडिओच्या माध्यमातून लोक आपला रेकॉर्ड केलेला आवाज एकमेकांशी शेअर करू शकणार होते. पण प्रथमग्रासे मक्षिका पाहत नेमकं त्याचवेळी ॲपलने iTunes द्वारे पॉडकास्टिंग सुरू केलं. नोवाकडे कल्पना होती, एव्हनकडे दिलेला पैसा होता, पण ॲपलकडे 2 करोड आयपॉड युजर्स होते. ऑडिओला जोर का झटका धीरेसे लागला. पैसा अगदी 2 भावातही वितुष्ट आणू शकतो, हे तर मित्र होते. एव्हन आणि नोवा यांच्यात वरचेवर खटके उडू लागले. अगदी कंपनीला टाळे लावायची वेळ आली. 2006 सालच्या ऐन फेब्रुवारीच्या थंडीत रात्री जवळपास 1:00 वाजता एका बारसमोर पार्क केलेल्या गाडीत नोवा आपल्या जॅक नावाच्या एका मित्रासोबत धीरगंभीर चर्चा करत बसला होता. हा जॅक ऑडिओतच वेब डेव्हलपर होता. दोघे मद्यधुंद होते. गंभीर चर्चा यासाठी हे दोघेही आपापल्या आयुष्यात भयंकर निराश होते. नोवाला कामात मजा येत नव्हती आणि जॅकच्या मनात त्याच्या नुकत्याच झालेल्या घटस्फोटामुळं खळबळ चालली होती. बोलता बोलता विषय ऑडिओवर घसरला. माझ्यासाठी या कंपनीत आता काहीही राहिलं नाही, हे काम सोडून फॅशन डिझायनिंगकडे वळावं असं वाटतंय, आवंडा किडत जॅक बोलला. मलाही तसंच काहीसं वाटतंय, पण तुला नक्की करायचं काय? नोवानं सुस्कारा टाकत विचारलं. अशी एक वेबसाईट बनवण्याचं स्वप्न जिथं लोक आपली सद्यस्थिती अर्थात करंट स्टेटस सांगतील. जॅकनं आपली सुप्त इच्छा बोलून दाखवली. योजना तर उत्तम आहे, सोबत काम करूया. नोवानं त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला. 2-1 दिवसात त्यांनी आपल्या ऑडिओच्या कार्यालयात मीटिंग आयोजित केली. 14 जणांचा कर्मचारी रुंद होता. त्यांचे वेगवेगळे गट तयार करत प्रत्येक गटाला आठवड्याभरात एका कागदावर एक कल्पना लिहून आणायला सांगितली. जॅकनं एका मडकट कागदावर आपल्या मोडक्या तोडक्या अक्षरात एक कल्पना मांडली आणि नोवानं या कल्पनेला दुजोरा दिला. नोवानं या प्रॉडक्टचं नाव दिलं TWTR ट्विटर. जॅकनं 22 मार्च 2006 या दिवशी या माध्यमातून आपला पहिला संदेश लिहिला, तोही होता TWTR. पूर्वानुभवामुळं एव्हन या कल्पनेबाबत अमड साशंक होता, पण कल्पना करायला वेळ लागत नाही, मात्र फुलायला काही वेळ द्यावाच लागतो हे मूलभूत तत्व त्याला माहीत होतं. नोवालाचे या प्रोजेक्टचं हेड बनवलं गेलं. सगळ्या कंपनीत या कल्पनेबाबत 2 लोक सकारात्मक होते, नोवा आणि जॅक. अजून एक पट्ट्या होता जो अधूनमधून मोलाचा सल्ला द्यायचा, तो म्हणजे गुगलची नोकरी सोडून त्याच्यासोबत काम करणारा एव्हनचा मित्र बीज स्टोन. TWTRचा कोड फ्लोरियन वेबरनं लिहिला होता. 15 जुलै 2006 साली औपचारिकरित्या या संकेतस्थळाचं अनावरण झालं. 10-12 दिवसातच एव्हन आणि नोवात सहज झालेल्या गप्पाटप्पात जुन्या आठवणीत उजाडा मिळाला. पण कुणास ठाऊक का, तुझ्यासमोर 2 पर्याय आहेत, 6 महिन्याच्या आत कंपनी सोड किंवा मला तुला काढावं लागेल. एव्हननं नोवाला जवळपास धमकीच दिली. नोवा आतून कोसळला. रडत तो जॅककडे गेला आणि त्यानं त्याच्यासमोर हा प्रसंग कथन केला. जॅकच्या डोळ्यातही अश्रू तरळले. एव्हनचं चुकलं यावर दोघांचं एकमत झालं. पण यानंतर 2 आठवड्यातच नोवाला कंपनीतून नारळ देण्यात आला. दोस्त ना रहा फक्त हिंदी सिनेमातच असतं असं नाही. कंपनीच्या CEO झाला जॅक. एव्हनना TWTR ट्विटर सुरू होऊन 4 महिने लोटले, पण लोक अद्याप ते वापरत नव्हते. त्या 3 ऑगस्ट या दिवशी कॅलिफोर्नियात एक हलका भूकंप झाला, ज्याची तीव्रता होती 4.4 रिक्टर स्केल. या भूकंपात फारशी जीवित वा वित्तहानी झाली नाही, मात्र एक फायदा झाला, तो म्हणजे TWTRला आपल्या क्षमतेची जाणीव झाली. सर्वसामान्य लोक TWTR ट्विटरच्या माध्यमातून आपली सद्यस्थिती मनस्थिती सांगत होते. लोकांना चिमणी सदृश्य लोगो असलेलं माध्यम सहज सोपं वाटलं आणि TWTR झालं ट्विटर. TWTR
ही चिमणी नव्हती, लॅरीबर्ड नावाचा पक्षी होता, ज्याचं रेखाटन केलं होतं सिमोन एक्झली नामक एका ब्रिटिश ग्राफिक डिझायनरनं. एक्झलीनं हे ग्राफिक विक्रीसाठी आयस्टॉकवर टाकलं होतं. यांनी ते $15 विकत घेतलं, म्हणजे जवळपास 116 रुपयात. ट्विटरची पहिली ग्रँड एंट्री झाली 12 मार्च 2007 या दिवशी. टेक्सासमध्ये एक परिषद पार पडली ज्याची मध्यवर्ती संकल्पना होती संगीत आणि समांतर सिनेमा. या परिषदेत ट्विटरनं जागोजागी स्क्रीन लावली आणि आपली जाहिरात केली. लोकांना आपलं केलेले ट्विट समोरच स्क्रीनवर दिसत होते. तोपर्यंत ट्विटरवर दिवसाकाठी 20,000 ट्विट होत होते. या एका दिवसात 60,000 ट्विट झाले होते. युरेका, ट्विटरला आपलं लक्ष गवसलं. त्यांनी आपल्या जुन्या ऑडिओच्या शेअरधारकांना चिठ्ठी पाठवली, पण सगळीकडून नकार. एवननं सगळ्यांचे शेअर्स विकत घेण्याची रिक्स दाखवली आणि सगळ्यांनी हसत हसत आपले शेअर्स त्याला विकले. खरं तर तेव्हा ट्विटरचे नोंदणीकृत युजर्स 5,000 नव्हते. हा निर्णय एवनना पथ्यावर पडला. या शेअर्सची किंमत जवळपास 1,000 पटीने वाढली. कट्टू, डिसेंबर 2010. इकडे मध्यपूर्वेतल्या ट्युनिशियातल्या बुजित या शहरात मोहम्मद बजीजी नामक एक तरुण फडाची हातगाडी चालवायचा. तो घरात एकटाच कमावणारा होता. एके दिवशी परमिट नाही म्हणून त्याला नगरपालिकावाल्यांनी त्याची हातगाडी जप्त केली आणि बदल्यात त्याच्याकडून लाच मागितली. त्याच्या खिशात सदामाई नव्हती. त्यानं तिथेच आत्मदहन केलं. कुणीतरी याचा व्हिडिओ ट्विट केला आणि ही आग सगळीकडे भडकली. 4 जानेवारी 2011 या दिवशी बजीजी अल्लाला प्यारा झाला आणि जनभावनेनं एवढा पेट घेतला की ट्युनिशिया, लिबिया, इजिप्त इथली सरकारं कोसळली. लोकांनी ट्विटर, फेसबुक आणि यूट्यूब वापरत आपला दबलेला आवाज जगापर्यंत पोहोचवला. क्रांती सोपी झाली होती. लोक फेसबुकद्वारे निषेधाचा विषय आणि वेळ ठरवू लागले. ट्विटरद्वारे याचं कॉर्डिनेशन केलं जाऊ लागलं आणि यूट्यूबवरून नक्कीच काय चाललं हे मांडू लागले. ट्विटर एवढं प्रसिद्ध झालं की या अरब क्रांतीला ट्विटर क्रांती जाहीर करण्यात आलं. आज ट्विटर हे उत्तम जाहिरात आणि प्रसारमाध्यम झालंय. दर मिनिटाला साधारणतः 3.5 लाख ट्विट केले जातात. फेसबुकवर साधारणतः मिनिटाला 3 दशलक्ष पोस्टी पडतात, तेव्हा ट्विटरवर 500 दशलक्ष ट्विट झालेले असतात. विज्ञान विश्व असं काही मानत नाही, पण व्हॅटकिनच्या मते तर ट्विटरने पापपुण्याचा हिशोबही बदलवून टाकला. आपल्याकडचं लॉकडाऊनमधलं सोनू सूदचं उदाहरण घ्या ना. क्रिस मरीना या महिलेनं 2007 साली आपल्या ट्विटमध्ये पहिल्यांदा हॅशटॅग हे चिन्ह वापरलं आणि जन्म झाला हॅशटॅगचा. तर टॉपिक वर्गीकृत करता येणं शक्य झालं. उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या समूहातल्या लोकप्रिय हॅशटॅग प्रज्ञावंतच घ्या ना. जगभरात फॉलोअरच्या संख्येत ट्विटर खूप समोर आहे. भारतामध्ये अर्थातच टॉपला आहेत प्रधान सेवक मोदीजी. थेट विज्ञान विश्वाशी निगडीत नसली तरी पण ही गोष्ट ट्विटरची तुम्हाला नक्कीच आवडली असणार आणि तुम्ही पूर्ण ऑडिओ ऐकून घेतला त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू.